पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारने विकासाच्या विविध योजना राबवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहरासह ग्रामीण भागातील कुटुंबांना गॅस, गोरगरीब कुटुंबांना हक्काचे निवास व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुरू केली होती. तसेच सर्वांच्या आरोग्याची काळजी घेऊन आयुष्मान भारत कार्ड दिले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने एक प्रकारे कवच निर्माण केले आहे. असे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार देशात पुन्हा स्थापन होणे ही देशाची प्रमुख गरज आहे. खासदार अण्णासाहेब जोले यांनी गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारच्या विविध योजना मतदारसंघात पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी व समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी अण्णासाहेब जोले यांना निवडून देणे काळाची गरज आहे. यासाठी भाजपला मतदान करून अण्णासाहेब जोले हे मतदारसंघासाठी दिशादर्शक ठरणार आहे. माजी मंत्री आमदार शशिकला जोले चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार खासदार अण्णासाहेब जोले यांचे प्रचारार्थ कोगनोळी येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार शशिकला जोले ह्या होत्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक निपाणी तालुका भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष बाळासाहेब हदीकर यांनी केले. यावेळी हालशुगरचे अध्यक्ष MP पाटील, पवन पाटील, भाजपा ग्रामीण अध्यक्ष सिद्धू नराटे, तालुका पंचायत सदस्य श्रीकांत बने, वैशाली निकाडे, सुमित सासने व आनंद यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार शशिकला जोले म्हणाल्या, माझं सरकार भाजपाचं सरकार कर्नाटकामध्ये होतं, 15% सूट दिलं. 50% सूट मध्ये विकास कोंगडीची प्रियांका 30 लाखाचं फॅक्टरी चालवायला लागले. त्याच्या 15 लाख सूट करण्याचं व्यवस्थापन केलं त्यांना अण्णासाहेब जोलेजी केलं आणि मोदीजींनी केलं. म्हणून मी काय सांगायला लागलोय, तुमच्या पायावरती तुम्ही उभा राहायला शिकायला पाहिजे. बाप कितीही मुलांच्यासाठी कमवून ठेवला आणि प्रॉपर्टी मुलांच्यासाठी करतो, परंतु वडील कमवून ठेवला म्हणून मुलं आरामात चैनी करतच गेलं तर पुरणार आहे. वडिलांचे आस्तीच्या बरोबर मुलं पण राबायला शिकायला पाहिजे. तसं आपले मोदीजी आपल्या मुलांना, आपल्या युवकांना, आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या महिलांना, जे आपल्या पायावर आपण श्रम घालून आपण स्वाभिमानाचं जगणं जगवायला शिकवणारे कोण आहेत तर मोदीजी आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. शेवटचं मी एवढं सांगतोय की आपला देश चांगला असला तर आम्ही तुम्ही चांगला असणार आहे. बघा किती मोदीजींचा ताकद आहे. 2 देशांमध्ये युद्ध होतं, काशी मंदिर 12 ज्योतिर्लिंगांचं जीर्णोद्धार केलं आणि परवाच जैन मुनी सांगतात की मोदीजी कुठल्या पद्धतीनं आपल्या देशाचा विकास करायला लागले तर मोदीजी शिवाय आम्हाला देशाला पर्याय नाही म्हणून सांगितले. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो, मोदी आहेत तर आमच्या मुलांचं भविष्य चांगलं आहे, मोदी असतील तर आमच्या नातवंडांचं भविष्य चांगलं आहे. सांगायचं एक, करायचं एक, कधीही करणार नाही. जसं बोलतील तसं चालून दाखवतील आणि सगळ्यांना स्वाभिमानाचं जगणं कसं जगायचं ते मोदीजी शिकवतील आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवू. अण्णा अण्णा आणि माझं काय सांगायचं गरज आहे तुम्हाला? सांगा म्हटलं तर सांगतो. जर काय नाही ना, एवढा कोविड आलं, दोन होणार घरात होता काय. आम्ही प्रत्येक पंचायतीला भेट दिला. मी तरी बिजापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, रोज जाऊन येऊन करत होतो तिथं. तिथं आमच्या दवाखाना शाळेमध्ये आपण दवाखाना सुरू केला. कमीत कमी 1500 ते 2000 पेशंट आपल्यात ऍडमिट झालं. त्यांच्याकडनं 1 नया पैसा देखील आम्ही घेतला नाही. डॉक्टरांचा पगार, नर्सचा पगार, लाख लोड झाड करणाऱ्यांचा पगार, पेशंटचं जेवण, पेशंटचं औषध हे सगळं देखील मोफत मध्ये आम्ही जोडले ग्रुपच्या माध्यमातून केलंय. तुमच्या आशीर्वादाला अण्णा खासदार आहे. तुमच्या सुखामध्ये तरी आम्ही असतोच असतो. सुखामध्ये असणं महत्वाचं नाही. तुमच्यावर ज्या वेळेला जनतेवर संकट येत आहे त्यावेळेला आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या बरोबर असणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही तुमच्या बरोबर येतो. आणि ह्या भारताच्या इतिहासामध्ये असे भयंकर रोग पूर्वी येत होतं परंतु औषध आमच्या देशामध्ये तयार होत नव्हतं. काँग्रेस सरकार असताना परदेशातनं औषध आणायचं आणि आमच्या लोकांना देत होते आणि त्याचं बिल घेत होत. परंतु मोदीजी परदेशातनं औषध आणलं नाही, आमच्याच देशातल्या विज्ञानांना सांगितलं ह्या कोविडचं औषध काय करता मला माहित नाही, माझ्या देशामध्येच सुरू व्हायला पाहिजे आणि ते तयार व्हायला पाहिजे. आपल्या देशातल्या विज्ञानी 1 वर्षाच्या आत कोविडचं इंजेक्शन तयार केलं. मेड इन जपान, मेड इन रशिया, मेड इन कुठलाही देश नाही, मेड इन इंडियाचं
स्वतःच्या देशामध्ये आमचं कोविड इंजेक्शन तयार झालं आणि वर्षाच्या आत मोदीजींनी कोंडोळी पर्यंत देखील ते इंजेक्शन पाठवण्याचं काम अण्णासाहेब चरणांच्या माध्यमातून केलं. म्हणून आज आम्ही आणि तुम्ही इंजेक्शन घ्यायचं का नाही येणार, वॉरंटी वाले येणार, काय सांगतात सांगू देत, काय दिलं तर पण घ्या म्हणतो मी. तुमचंच एकाकडं काढून घेऊन एकाकडं द्यायचं सोंग करायला लागेल. म्हणून तुम्ही काय दिलं तरी घ्या, मात्र मतदान मात्र मतदान मात्र कमळाला द्याल देता मला विश्वास आहे आणि नक्कीच कमळाला मतदान करायचं आहे. आणि कमळाला मतदान केल्यानंतर इथं बचत गटवाले फार लोक आहेत. आता नवीन गट सुरू झाले का तुम्हाला थोडस सांगून जातो मी. हे नवीन गट मोदीजी करायला लागलेत. आमच्या भारतामध्ये 1 कोटी गट झालेत मोदीजींचा, 10 कोटी महिला त्याच्यामध्ये सभासद आहे. आणि ह्या एक भारतामध्ये 1 कोटी बचत गटाचं कुणालाही माहित नाही हे कोण केलं आणि मोदीजी केलं. 1,00,000 रुपये तुमच्या बचत गटाला यायला लागले. माझ्या निपाणीच्या बचत गटांना पण आलंय. हे इलेक्शन झाल्यावर आम्ही ते व्यवस्थित तुम्हाला काय करायचं सांगतो. आणि 1 कोटी बचत गटाला मोदी सरकारचं हे बचत गट म्हणून अजून माहीत नाही म्हणून मोदीजींनी 9 लोकांचं एक कमिटी केलं आपल्या देशाच्या बचत गटांना देखरेख करण्यासाठी, मॉनिटर आणि देखरेख करण्यासाठी. त्याच्यामध्ये 3 नंबरला तुमच्या मुलीचं नाव मोदीजींच्या लिस्टमध्ये मी 3 नंबर निवडून आलो. मोदीजी आम्हाला ओळखतात म्हटलं तर काहीतरी 7 जन्माचं पुण्याही आहे आणि तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून मोदीजी सांगितलं, अमित शहा सांगितलं, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी जानेवारीमध्ये आम्हाला दिल्लीला बोलवून घेतलं. 1 कोटी आम्ही बचत गट केलंय. त्या 1 कोटी बचत गट प्रत्येक राज्याला फिरायचं आणि त्या बचत गटाला आम्ही काय काय योजना देत आहोत ते तुम्ही सगळ्यांनी जाऊन पोहोचवायला पाहिजे म्हणून आमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे. ओढ आहे काय देशाच्या गटाला मिळते त्याच्यापेक्षा 2 पट जास्त शिकला आणणार आहे. मी काय ते कमी करणार नाही. म्हणून माझा एक सौभाग्य आहे, तुमचा आशीर्वाद आहे, मोदीजींच्या बरोबर काम करण्याचा संधी मला मिळालेला आहे आणि ते नक्की प्रामाणिकपणे करतो. आणि म्हणून तुम्हाला कळकळीचं विनंती करतोय की अण्णांना कमळ ह्या चिन्हांच्या समोरच्या बटणापण दाबून आशीर्वाद करायचा आहे. त्या वेळेला 2 मशीन असणार आहेत कारण उमेदवार फार आहेत आता. म्हणून एका मशीनमध्ये मावत नाही म्हणून 2 मशीन केलेलं आहे. ते 2 मशीन आहेत अगं भाई, 2 आहेत काय करायचं म्हणून घाबरू नका. काय ठेवायचं लक्षात? कमळ. कमळ एवढंच लक्षात ठेवायचं. गेल्या बरोबर वर 1 नंबरला तुम्हाला कमळ दिसणार आहे आणि जिथं कमळाचं फूल दिसतंय त्याच्या समोरचं बटन आपण दाबून अण्णासाहेबांना आशीर्वाद करा आणि तिसऱ्यांदा प्रधानमंत्री मोदींना करूया. नंतर पुढचं 5 वर्ष मी आणि अण्णा, मुलगी आणि जावा हे रात्रंदिवस या भागाचा विकास करून दाखवतो आणि रात्रंदिवस महिलांना उद्योगधंदा, युवकांना उद्योगधंदा, जे जे आहेत सगळं कर्नाटक राज्यातून मी आणि केंद्रातून अण्णा आम्ही दोघंही इथपर्यंत आणून पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.